Isso. Isso não é uma religião. आणि येथे मी बरेच दिवस फिरत असताना लोकसभेच्या प्रचारा दरम्यान फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात. शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात. त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी कुठल्याही उमेदवाराबरोबर लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहे. का त्यांनी केलेली कामं काय आहेत आणि मी केलेली कामं काय आहेत या सगळ्याचा वापर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला. माय बाहुल्यांनो अगदी अभिमानाने सांगतोय, सकाळी दुपारी आपण वाड्याची सभा घेतली. वाड्यामध्ये खूप आपल्यापेक्षा 25% भाग होता आणि गर्दी 25% होती. कारण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तळतळत्या उन्हामध्ये मायमौल्या बंधू भगिनी सर्व वडीलधारी मंडळी अगदी जिजाऊचे विचार ऐकण्यासाठी आले होते. त्यावेळेस वाड्या तालुक्यामध्ये काय जिजाऊने काम केलं गेल्या 15 वर्षामध्ये त्याचं मी मांडलं होतं. आज आपल्यासाठी काय केलेलं शहापूरकरांसाठी ते आपल्याला सांगतोय. आपल्याकडनं शैक्षणिक आरोग्य किंवा आपत्कालीन मदत या 14,955 आपल्या बांधवांपर्यंत पोहोचलेले आहे. लायब्ररीमधनं 4 लायब्ररीमधनं 88 विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अगदी क्लर्क पासून तर नायब तहसीलदारांपर्यंत झालेले आहेत. आपल्याकडे एक CBSE शाळा सुरू केलेली आहे, 4 स्पर्धा परीक्षा वाटणार आहेत, 1 पोलीस अकॅडमी आहे. आपल्या झडपोलीच्या रुग्णालय आणि SMDT रुग्णालयामध्ये 502 आपल्या बंधू भगिनींचे शस्त्रक्रिया आपल्या बांधवांच्या केलेले आहेत. वाचनालयामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 3,000 अनेक अधिक विद्यार्थी अभ्यास करत होते, त्यातील आता अभ्यास करण्याची संख्या 628. पोलीस अकॅडमी सुरू आहे. आरोग्य शिबिराच्या मार्फत 17,383 लोकांना येत्या 2 वर्षामध्ये उपचार झालेले आहेत. महिला सक्षमीकरणाअंतर्गत 4,200 आमच्या भगिनींना सक्षम करण्याचा मेहंदी क्लासेस, शिलाई मशीन क्लासेस, अगदी ब्युटी पार्लर क्लासेस द्वारे लाभ देण्यात आलेले आहे. पोलीस दलामध्ये 45 विद्यार्थी आपल्या या शहापूरकरातून पोलीस, अग्निशामक दल, फॉरेस्ट, पोलीस दलात 13, अग्निशामक दलात 18, फॉरेस्टमध्ये 1, MSF 9, रेल्वे पोलीसमध्ये 3, अग्निवीरमध्ये 1 असे 45 विद्यार्थी पोलीस आणि इतर मिलिटरी या इतर सेक्शनमध्ये लागलेले आहेत. आता मला सांगा, इतकं मोठं काम केल्यानंतर आपण आपल्या कामं मांडू नये का? एक शेतकऱ्याचा मुलगा, ST कंडक्टर ज्याचे वडील, तुमच्या आमच्यासारख्याच गरिबी ज्यांनी बघितली होती. जसं आता पूर्वीच्या काळात असं नव्हतं, आता शहापूरवरून जर ठाण्याला जायचं झालं तर किती तास लागतील याचा हिशोब नसतो. आणि कोणाला पण फोन केला तर कोणाच्या दाराजवळ ट्रॅफिक आहे माणूस समोर तर सांगतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. असे दिवस नव्हते तेव्हा 15 तास लागत होता, पण झडपोलेवरनं मी भिवंडी कॉलेजला 90-91 अपडाऊन केलेले. ते अपडाऊन करत असताना सतत मला वाटत होतं, त्याच काळामध्ये वावर वांगण्याचा बालमृत्यूकांड झाला होता, मला सतत वाटत होतं की ग्रामीण भागामध्ये चांगलं उत्तम शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे. आज माझे वडील थोडेफार पैसे कमवतात म्हणून मी शिक्षणासाठी तिथपर्यंत जातो, परंतु माझ्या शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, आदिवासी बांधवांचा मुलगा मुलगी कसं शिक्षण घेणार? मी भिवंडीला गेल्यामुळे मला कळले की श्रीमंती काय असते. त्यावेळेस लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असायचा. अगदी 11वी 12वीलाही चौगुल्यांचा मुलगा, अग्रवालांचा मुलगा गाडी Maruti 800 घेऊन येत असायचे. श्रीमंती बघितली होती. अशा श्रीमंतीमध्ये कधीतरी वाटायचं का कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकले पाहिजेत. आणि शिक्षणाशिवाय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि शिक्षणाशिवाय समाजामध्ये बदलच होऊ शकत नाही हे ठाम मनाशी माझे ठरलं होतं. आणि कधीतरी कुठल्या तरी अनेक राजकीय पक्षाचे नेते बघत होतो, कधीतरी एखादा तरी माणूस निस्वार्थपणे त्यांनी काम केलं पाहिजे समाजासाठी, आणि त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. का आरोग्याचं काम हे आपण केलं पाहिजे, आपल्या बांधवांच्या भगिनींसाठी, लहान बच्चूसाठी काम केलं पाहिजे. हे स्वप्न उराशी घेऊन गेलो जेव्हा माझं लग्न झालं, माझ्या बहिणींची लग्न झाली, माझं ठाण्याचं घर झालं, ऑफिस झालं, झडपोळीला घर झालं, बहिणींचा गुन्हा गोविंदात सर्व झालं, शिक्षण झालं. त्यावेळेस 2008 मी जिजाऊ संस्थेची निर्मिती केली आणि ठरवलं का यापुढे आपण जगताना आपल्या व्यवसायातून आलेल्या पैशातून 90-95% माझ्या समाजाचे आणि या समाजाचं देण्यासाठी वैयक्तिक देण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च केलं पाहिजे. आज अगदी अभिमानाने सांगतोय का आपल्या झडपोलीच्या हॉस्पिटलमध्ये अगदी पोटातल्या बाळाच्या सिझर पासून तर 100 वर्षाच्या आजोबापर्यंत जरी कॅन्सर जरी झाला तरी त्याला 100% मेडिसिन सहित मोफत व्यवस्था आपण आपल्या माणसाने केलेली. दररोज 25 कॅटरॅक्टचे ऑपरेशन आपल्याकडे झडपोलीला होतात, 8-10 ऑर्डर सर्जरी होतात.
आणि या 25 सर्जऱ्या करताना मी अगदी अभिमानाने सांगतोय का जे कार्य सम्राट समर्थात त्यांनी दाखवायचा संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये एक तरी डोळ्याचं शस्त्रक्रिया करणारं सरकारचं रुग्णालय का ते दाखवून द्यावं एवढं माझं जाहीर आव्हान आहे. मेडिसिन विकतात ते आपण बघितलं का सरकारचं मेडिसिन नागरिकांना देताना कुठेतरी मुरबाडच्या पेपरमध्ये बातमी वाचली होती. कशाला किती दिवस फसवणूक करणार आपण जनमानसाची. आपण हे चित्र सगळ्यांनी बदलायला पाहिजे. सुरुवात आता शहापूरच्या विषयी बघायला गेलं तर मी गेले अनेक वर्ष शहापूरच्या पिण्याच्या पाण्याविषयी सातत्याने आमचे शेऱ्याचे ग्रामपंचायतचे सदस्य राहू दे किंवा इतर सर्व लोक सांगल्यानंतर त्या जिल्हा परिषदेला फेटे मारतो का आपण शहापूरला पाणी दिलं पाहिजे. जे जो शहापूर पूर्ण मुंबईला पाणी देतो आणि तेथील अनेक नागरिकांना पाण्याची गैरसोय होते. कधी टीव्ही उघडली बातमी लावली कधी तर बातमी येते शहापूर मधली पाणी टंचाई. खूप वाईट वाटत आहे ना. आजही जी पाण्याची स्कीम चालू आहे भवानी धरण कुठलं नगरचं पाणी इथे येणार तिथं स्वप्नातलंच वाटतंय मला तरी का स्वप्नातलं पाणी कधी येते देवाला माहिती. परंतु दयानं तुम्हाला शब्द देतो उद्याला ती योजना फेल देतात गावागावात पाणी योजना करण्याचं काम माझं असेल एवढं आपल्याला या पक्षांनी सांगतो. भातसा कालव्याचं परिस्थिती आपल्याला माहिती आहे का अनेक ठिकाणी कालवे खाली छोट्या छोट्या अडचणी मुलं फॉरेस्ट मधून अपूर्ण आहेत. ते काम माझं खासदार म्हणून असेल कारण केंद्र सरकारच्या ज्या परवानग्या घ्यायच्या आहेत आणि अगदी तिथल्या शेतकऱ्यांना सांगतो भातसाचे जे अपूर्ण कालवे आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल येत्या काही वर्षामध्ये. लोकलच्या फेऱ्या आपण बघतोय आज प्रचंड वस्ती कसाऱ्यापासून अगदी आडगावला सांगा शहापूर सांगा चेरपोली सांगा वाशिम सांगा आसनगाव सांगा दररोज बिल्डिंगच्या बिल्डिंग होत आहेत. अनेक आपले मुंबईपासून बिल्डर्स लोक येऊन बिल्डिंग बांधत असतात परंतु लोकलची परिस्थिती काय काय नंतर ही लोकलची परिस्थिती वाढवण्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रयत्न केलेत का ते समाजाला एकदा दाखवून द्यावा का बाबा मी प्रयत्न केले. परंतु मी जाहीर पत्रकार महोदयांना सांगतो का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाल्यापासून मी 5 पत्र दिलेले आहेत आणि 5 पत्रावर एंडोर्समेंट केलेलं आहे का या शहापूरच्या लोकल वाढल्या पाहिजेत कसाऱ्यापर्यंत लोकल वाढल्या पाहिजेत यासाठी विनंती केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या MD त्याबाबत रिमार्क लिहिलेले आहेत. परंतु त्या लोकल वाढलेल्या आहेत लोकल वाढवण्याचं काम जिजाऊ आपल्याला करते. शहापूरच्या ग्रामीण रुग्णालयाबाबत मी भाऊबीजेला आलो होतो तिथल्या डॉक्टर्स आणि नर्सेस ताईने सांगितलं होतं की मी नक्कीच मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे मी प्रयत्न करून स्टाफ वाढवण्याचा प्रयत्न करेन त्याबाबतही माझ्याकडून रेग्युलर फॉलोअप सुरू आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त कसे कर्मचारी कसे डॉक्टर वाढतील यासाठी मी प्रयत्न करेन. आपण पाहतोय काय परिस्थिती MMRDA वाडा विक्रमगड बरोबरच शहापूर तालुकाही MMRDA आला पाहिजे. म्हणजे उद्या लोकलच्या फेऱ्या नाही वाढल्या ट्रॅफिक कधी कमी नाही झाली तर मेट्रो तरी आपल्याला इथपर्यंत आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मी एक लोकप्रतिनिधी नव्हतो फक्त जिजाऊ संस्थेचा संस्थापक होतो परंतु मी जेव्हा लोकप्रतिनिधी होईन तेव्हा माझं काम कुठल्याही अधिकाऱ्याला करावंच लागेल अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेन. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांना बारमाही शेती मिळाली पाहिजे. त्यांच्याकडे दुग्ध शेती भात शेती बरोबरच फळ शेती फुल शेती या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आज काय परिस्थिती दादानो शहापूरचे जे जे प्रकल्प येतात आता समृद्धी रोड येऊ दे कुठे येऊ दे फक्त अधिकारी लोक आमच्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत असतात शोषण होत असतं. आजही बघा हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याने आमची एक आशाताईंची मुलगी शहापूरला होती नंतर ठाण्याला आली ठाण्याला आल्यानंतर 8 लाखांहून जास्त बिल झालं होतं. त्या शहापूरची ताई माझ्याकडे आल्यापासून ती पेशंट बरं होईपर्यंत पूर्ण जबाबदारी आपल्या जिजाऊने घेतली होती. आज मला आता एवढ्याच हेमंगीने एक उदाहरण दिलं लेनाड येथील कुंभारपाड्यातील MCOM झालेली मुलगी भाजीपाला खुडाला जाते मिरची खुडाला जाते कुठेही रोजगार आपला. परंतु शहापूरकरांना अगदी आश्वासन देतो 15,000 नोकऱ्या शासनाच्या प्रत्येक वर्षी निर्माण करण्याची ताकद या जिजाऊ ती नक्कीच तुम्हाला करण्यात येईल. आमची कुठलीही MCOM BCOM झालेली नाही. कधी भाजीपाला विका भाजीपालाचा व्यवसाय करणे हा ठीक आहे परंतु जिच्या शिक्षणाची कुवत आहे ती उद्या अकाउंटंट होऊ शकते CA होऊ शकते CS होऊ शकते त्यांना ते शिक्षण देण्याचं काम मी करेन. मी सकाळी वाड्याला सांगितलं आज इथेही सांगतो या शहापूरच्या रुग्णालयामध्ये माझी कुठलीही ताई पोटातल्या बाळासाहेब जर ती मरण पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल आणि मी ती जबाबदारी स्वीकारून त्यामध्ये 100% सुधारणा करण्याचं काम मी करेन. आमच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पुलाला जर उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला त्याचा कुठल्याही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आणि त्याची जर परिस्थिती नसेल ते फी भरण्याची तर ते फी भरण्यासाठी त्याचं कुटुंब प्रमुख पण माझी असेल एवढंही आपल्याला या प्रसंगी सांगतो. मला अभिमान वाटतो शहापूरच्या संपूर्ण टीमचा. मगाशी खर्डीजवळ एका छोट्याशा मीटिंगसाठी आम्ही बसलो होतो आताच विभाग प्रमुखांनी माझा सत्कार केला परंतु छोट्या खाणी बैठकीला बसता असता
पहिल्या लाईनीत माझा तालुका प्रमुख खाली बसला होता आणि शेवटच्या लाईनीत माझा मुलगा बसला होता. हे काम आपलं जिजाऊचे संस्कार आपल्या जिजाऊचे दादान होता येतो. हे संस्कार कायम ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित राहायचं आहे. आपण पाहतो आपल्याकडे काय पद नसल्यानंतर कोणाच्या तरी शिफारशीने इथे तहसीलदार नावाच्या पोस्टवर अधिकारी बसतात आणि आपला प्रमुख येतो आणि मॅजिस्ट्रेट बसून त्याच्या बरोबर अँटी चंपाला जाते. वकील साहेब आणि सगळे ज्यांच्याकडे केस शेतकरी असतात ते सगळे बाहेर वाट बघत असतात. पाण्याखिल्ला अचानक झालेल्या वादळी पावसाचं नुकसान, तिथे वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ज्या कुटुंबावर हे संकट कोसळलं घाबरू नका. निलेश सामने ज्या ज्या वेळेस शापूरच्या कुठल्याही नागरिकांवर ते अन्याय संकट कोसळतं त्यावेळेस जिजाऊ त्याचा कुटुंब म्हणून त्याच्या बरोबर असते एवढं मी नक्कीच सांगतो. आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचंय. ज्या दहा माझ्या 4-5 वाजल्यापासून तयारी करीत बसलेले आहेत, जे माझे बांधव शहापूरच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, मला नक्कीच मला स्वतःला स्वतःची तेवढी स्वतःला वाटतं का यांचे कधीही मनामध्ये विरुद्ध होणार नाही. त्यांच्या कधीही त्यांना वाटणार नाही का चुकीच्या माणसाबरोबर आपण गेलो. अगदी अभिमान वाटेल तुम्हालाच काय पूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा लोकप्रती निर्माण होण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आणि आपल्याला अभिमानाने सांगतोय राजकारणातील मिळालेलं पद हे स्वतःचं पोट भरण्यासाठी नसतं किंवा माझ्या नातेवाईकांचे पोट भरण्यासाठी नसेल, ते समाजाच्या उद्धारासाठी असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे देश चालतो, संविधानाप्रमाणे देश चालतो हे दाखवण्यासाठी असेल एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतो. इथे पत्रकार बंधू असते आहेत, त्यांनी कधीतरी पालघर जिल्हा परिषद जिल्ह्यामधील पत्रकारांना विचारा. मी जिल्हा परिषदवर फक्त 1 वर्ष होतो उपाध्यक्ष.